नमस्कार, आजच्या व्हिडिओत आपण लेखन पूर्वतयारीसाठी एक शैक्षणिक साहित्य पाहणार आहोत. हे खेळणंसुद्धा तुम्ही म्हणू शकता, ज्याद्वारे मुलांच्या कारक कौशल्यांचा विकास होणार आहे. मुलांना अजून आपण लेखन शिकवत नाही आहोत तेव्हा मुलांचे स्नायू हे विकसित झालेले नसतात, आणि लेखन पूर्वतयारी म्हणून मुलांचे हाताचे स्नायू हे विकसित झालेले असतील तर मुलांना लेखन दमदारपणे करता येतं. ह्या दृष्टीने हे अशा प्रकारे आपण जर स्वस्तात साहित्य तयार केलं तर त्याचा वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे, किंवा आपण पालक म्हणून सुद्धा असं साहित्य तयार करू शकतो. इथे आपण रंगीत मणी घेतलेले आहेत आणि आपण एकतर क्रमाने मुलांना हे ओवायला सांगू शकतो, किंवा वेगवेगळ्या रंगाचे मणी म्हणजे ठराविक की निळ्या रंगाच्या मणींमधून ओवून दाखव, किंवा पिवळ्या रंगाच्या मणींमधून ओवून दाखव, असं आपण जेव्हा त्यांना रंगांची ओळख होणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये अजून वैविध्यता आणि रंजकता आणता येणार आहे. हे खेळणं हाताळत असताना कधीतरी गुंतासुद्धा होऊ शकतो, आणि मग हा गुंता मुलांना कसा सोडवता येतो याचं निरीक्षणसुद्धा आपल्याला करता येईल. नेत्रहस्त समन्वयासाठी हे साहित्य उपयुक्त आहे.